नमस्कार महाचर्चा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्याला माहिती आहे या कार्यक्रमामध्ये आपण तुमच्या आमच्या जीवनाशी तुमच्या आमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत असा महत्त्वाचा विषय घेतो आणि त्याची चर्चा करतो. आजचा विषयही असाच अत्यंत महत्त्वाचा आहे पालकांच्या विद्यार्थ्यांच्या आणि तुम्हाला सगळ्यांच्या दृष्टीने. तो आहे अभियांत्रिकी महाविद्यालयांसंदर्भातला आणि विषय आहे अभियांत्रिकी महाविद्यालय मान्यता निकष. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रामध्ये अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांची म्हणजे अगदी बरोबर सांगायचं झालं तर 23 अभियांत्रिकी महाविद्यालयांची मान्यता नसल्याचं नुकतंच एका यादीमधून निष्पन्न झालेलं होतं. AICTEE-च्या यादीमध्ये परिषदेने मान्यता यादीतून ही नावं काढून टाकलेली होती आणि त्याच्यावरून हा प्रश्न निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रातल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचं स्टेटस, त्यांची आजची स्थिती नेमकी आहे तरी कशी आणि ती असावी तरी कशी, आणि या सगळ्या विषयावर बोलण्याकरता आपण ज्या मान्यवरांना आज बोलवलेले आहे ते त्यांच्या त्यांच्या विषयातले तज्ज्ञ आहेत, ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत, त्यांची आपण आता ओळख करून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याबरोबर आहे डॉक्टर सुभाष महाजन. महाजन सर हे संचालक आहेत उच्च आणि तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन या संस्थेचे, राज्य शासनाच्या संस्थेचे. स्वतः उच्च विद्याविभूषित आहेत, एमटेक आहेत, PhD आहेत, डेलिट आहेत आणि या विषयाची त्यांना चांगली जाण आहे, अनुभव सुद्धा आहे. त्यानंतर आपण खास आमंत्रित केले डॉक्टर विश्वनाथजी कराड यांना. विश्वशांती केंद्र आळंदी आणि MIT ही संस्था पुण्यातली प्रसिद्ध संस्था, या संस्थेचे ते स्वतः चेअरमन आहेत आणि ही संस्था त्यांनी सुरू केलेली आहे, फाउंडर आहेत, चेअरमन आहेत आणि या क्षेत्रातला फार मोठा अनुभव आहे शिक्षणाच्या क्षेत्रातल्या. आणि MIT या संस्थेची सगळी सर्वदूर जी कीर्ती आहे ती त्यांच्या दर्जामुळे आहे. या दर्जाबद्दलही आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि एकूण या सगळ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या परिस्थितीविषयी, भविष्याविषयी त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यानंतर आपण ओळख करून घेऊयात डॉक्टर आनंद कट्टी यांची. डॉक्टर आनंद कट्टी हे ऐरोलीच्या नगर युवक शिक्षण संस्थेचे संचालक आहेत. या शिक्षण संस्थेचे अनेक महाविद्यालय आहेत आणि आपण त्यांना मुद्दाम आमंत्रित केलं. याचं कारण जी यादी प्रसिद्ध झालेली आहे, ज्या यादीत ज्या महाविद्यालयांची नावं या यादीतून काढलेली आहेत, अशा महाविद्यालयांचा समावेश, या महाविद्यालयाचा समावेश या संस्थेच्या अंडर येतो. या संस्थेचीच ती एक संस्था आहे म्हणून आपण त्यांना खास इथे बोलवलेलं आहे. त्यानंतर आपण खास आमंत्रित केलेलं आहे ज्यांच्या वृत्तपत्रातल्या लिखाणामुळे, पत्रकारितेमुळे हा सगळा घोटाळा समोर आलेला आहे किंवा हा विषय समोर आलेला आहे, अतिशय गंभीर विषय आहे. ते ज्येष्ठ पत्रकार संदीपजी आचार्य, लोकसत्तेचे सहसंपादक, गेले 30-35 वर्षाहून जास्त काळ पत्रकारितेमध्ये आहेत आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या आणि शिक्षण क्षेत्रातल्या जिव्हाळ्याच्या विषयांवर ते अतिशय पोटतिडकीने लिहित असतात. हा विषय सुद्धा त्यांनीच आणलेला आहे म्हणून त्यांना आपण खास आमंत्रित केलंय. त्यानंतर आपण आमंत्रित केलेले प्राध्यापक समीर नानिवडेकर यांना. समीर नानिवडेकर हे सिटीजन फोरम फॉर सँटिटी इन एज्युकेशनल सिस्टीम या संस्थेचे सदस्य आहेत. या संस्थेने हा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विषय लावून धरलेला आहे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आणि शिक्षणाचा दर्जा, याविषयी आपण त्यांना विचारणार आहोत. त्याचबरोबर आपल्याबरोबर वैभव नगरमध्ये सुद्धा असणार आहेत सिटीजन फोरमचे सचिव. आपल्या खास बॅकपॅक नावाची जी थेट प्रसारण यंत्रणा आहे त्या यंत्रणेबरोबर ते आता बोलणार आहेत आपल्याबरोबर. एका गोष्टीचा सुरुवातीला उल्लेख करतो, शासनाच्या या निर्णयाच्या बाबतीत बोलण्याकरता राज्य शासनाचे तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना सुद्धा आपण आमंत्रित केलेलं होतं पण ते काही कारणांनी येऊ शकले नाही. हा कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी आणि वृत्तांत बघायच्या आधी या सगळ्या आपल्या निमंत्रितांना एक गोष्ट सांगतो, विषय कायदेशीर आहे, कायदेशीर मुद्दे आहेत, या गोष्टीतून जर काही कायदेशीर वाद निर्माण झाला तर त्याची जबाबदारी दूरदर्शनवर नाही. वर्तमानपत्रामध्ये आपण वाचतो की या सगळ्या गोष्टीची संपादकीय जबाबदारी एका संपादकांवर असते पण इथे मात्र उलट सांगावं लागतंय की ही जबाबदारी ही प्रत्यक्ष त्या बोलणाऱ्या व्यक्तीची किंवा ज्या संस्थेला काही त्याच्याबद्दल वाटलं त्या दोघांची असेल, दूरदर्शनची नसेल. या विषयाला सुरुवात करण्याच्या आधी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, परंपरेप्रमाणे अभियांत्रिकी महाविद्यालय मान्यता निकष या विषयावरचा आपण एक वृत्तांत बघूयात जो तयार केलाय मयूर आडकरांनी, आमचे प्रतिनिधी मयूर आडकर यांनी. तो वृत्तांत बघू आणि चर्चा पुढे चालू ठेवू. प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं आपल्या मुलांनी शिकून सवरून मोठं व्हावं, उच्च विद्या भूषित व्हावं. त्यासाठी ते आयुष्यभर आपली हौस मौज बाजूला सारून, प्रसंगी पोटाला चिमटा काढून, भरघोस देणग्या देऊन मुलांना हव्या त्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून देतात. विद्यार्थीही आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, खर्च होणाऱ्या पैशांचं चीज करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. इतकं करून
जेव्हा अशी एखादी बातमी येते की आपण ज्या उच्च शिक्षण संस्थेत भरघोस देणगी आणि शुल्क भरून शिकत आहोत त्याची मान्यता रद्द झाली आहे, तेव्हा डोळ्यापुढे अंधार आणि पायाखालची जमीन सरकल्याचा प्रत्यय येतो। सध्या तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने म्हणजे SICTE ने महाराष्ट्रातील 25 अभियांत्रिकी महाविद्यालयांची 2014 आणि 15 या शैक्षणिक वर्षाकरिता मान्यता रद्द केली आहे। अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी आवश्यक असणारे निकष न पाळल्याने या महाविद्यालयांची मान्यता रद्द झाली आहे। या 25 महाविद्यालयांच्या यादीत महाराष्ट्रातील सत्तारूढ पक्षांच्या बड्या आणि पावरबाज नेत्यांशी संबंधित महाविद्यालयांचाही समावेश आहे। इतकंच नव्हे तर राज्याच्या उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांशी संबंधित असलेल्या महाविद्यालयाचंही नाव आहे। विकास, प्रगती, धोरणांची भाषा करणाऱ्या नेत्यांनी शिक्षण सम्राट बनून विकास आणि प्रगतीचा पाया असणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील निकष पाळले नाहीत तर भविष्यातील सक्षम कौशल्ययुक्त भारत घडवण्याचं स्वप्न कसं पूर्ण होणार? विद्यार्थ्यांनी कोणाचा आणि कसला आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगायचं? पण विद्यार्थ्यांनीही प्रवेश घेताना महाविद्यालयाच्या संस्थेचा विचार करूनच प्रवेश घ्यायला हवा। उच्च तंत्र शिक्षणाचा दर्जा आणि शिक्षण संस्थेचे निकष यावर प्रकाश टाकण्यासाठी आजची ही महाचर्चा। आपण पाहिलं अनेक विषय आजच्या या एका विषयामध्ये सामावलेले आहेत, पण सगळ्याची बॉटम लाईन ज्याला एक मूळ जो आपण म्हणू तो पालकांची आणि विद्यार्थ्यांची इच्छा, महत्वाकांक्षा या गोष्टीमुळे कदाचित डळमळीत होऊ शकते, विश्वास डळमळीत होऊ शकतो आणि म्हणून आजच्या विषयाचं महत्व आहे। सगळ्यात पहिला प्रश्न घेऊन थेट आपण जाऊयात। डॉक्टर सुभाष महाजन, संचालक उच्च तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याकडे। महाजन सर, सर्वसामान्य माणसांना कल्पना तर असतेच आपण कुठल्या संस्थेत जातो आहोत, प्रवेश घेतो आहोत, पण नेमके शासन दरबारी शासनाच्या दृष्टीने अभियांत्रिकी प्रवेशाचे किंवा त्या संस्थांचे म्हणू आपण निकष काय असतात ज्या निकषांवर या संस्थांना परवानगी दिली जाते? AICTEच्या मानकानुसार हे निकष त्यांनी त्यांच्या ऑपरेशनल हँडबुकमध्ये प्रसिद्ध केलेले आहेत। त्यात रुरल आणि अर्बन असे दोन विभाग केलेले असतात। त्यामध्ये शिक्षक किती असावे, कन्स्ट्रक्शन एरिया किती असावा, एज्युकेशनल एरिया किती, अकॅडमिक्स किती असावं, ग्राउंड किती असावं आणि केडर रेशो किती असावं, विविध प्रकारचे नॉर्म्स त्यांनी प्रिस्क्राईब केले आणि साधारण गेल्या 2006 हे नॉर्म्स स्ट्रिक्टली फॉलो करीत आहोत आणि ज्या संस्थांना डिफिशियन्सी असते त्या संस्थांना ते त्या शोकानुडी इश्यू करतात, त्यानंतर त्याचं कम्प्लायन्स झाल्यानंतर मगच त्यांना अंतिम मान्यता दिली जाते। पण याच्यामध्ये AICTEकडनं विशिष्ट टीम या सगळ्याची प्रत्यक्ष पाहणी करते हे अपेक्षित असतं मला वाटतं? हो हो, यामध्ये AICTEकडनं एक्सपर्ट कमिटीची व्हिजिट असते। एक्सपर्ट कमिटीची व्हिजिट झाल्यानंतरच ते त्याला मान्यता देतात, त्यांच्या कौन्सिल एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये त्याला अंतिम मान्यता होते आणि मगच त्याचं AICTEकडनं अंतिम रोजी त्या संस्थांची यादी राज्य शासनाला ते देतात। राज्य शासनाचा आणि विद्यापीठांचा याच्यामध्ये किती रोल असतो, ही परवानगी आल्यानंतर का आधीपासून? AICTEला ॲप्लिकेशन सादर करताना ते एक ॲप्लिकेशन हे राज्य शासनाला, एक ॲप्लिकेशन तंत्रशिक्षण संचालनाला व एक ॲप्लिकेशन विद्यापीठामध्ये, रिस्पेक्टिव्ह विद्यापीठामध्ये सुद्धा सादर करतात आणि त्याची तपासणी सुद्धा म्हणजे तंत्रशिक्षण संचालनामार्फत त्याची प्रिलिमरी तपासणी होते, तसंच विद्यापीठाकडनं सुद्धा ते तपासणी होते त्याला संलग्नता देण्याबद्दलची आणि AICTEकडनं अंतिम मान्यता मिळाल्यानंतर राज्य शासनाकडनं त्याचा शासन निर्णय निर्गमित होतो, त्यानंतर त्याला विद्यापीठाकडनं ॲप्लिकेशन दिलं जातं। मला यायचं आहे ज्यांच्या बातमीमुळे या सगळ्या गोष्टीला तोंड फुटलं, 17 जूनला संदीप आचार्य यांनी ही बातमी लोकसत्तेमध्ये दिली होती, लोकसत्तेचे सहसंपादक आहेत। संदीपजी, या विषयाकडे यावंसं तुम्हाला का वाटलं? मुळात या विषयामुळे प्रचंड एक असंतोष विद्यार्थ्यांमध्ये आहे असं आपल्याला वाटलं का, काही पालकांच्या तक्रारी आल्या का सिटीजन फोरमने घेतलेल्या इनिशिएटिव्हमुळे, काय नक्की घडलं म्हणून तुम्ही मोठी बातमी 17 जूनला दिली? मुळात पूर्वी मी या विषयावरती लिखाण केलेलं आहे। सिटीजन फोरम साधारण 4 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी ही मंडळी माझ्याकडे आली होती, त्याने हा विषय मला त्याला दाखवला। लोकसभा निवडणुकीच्या म्हणजे निवडणुकीचा निवडणूक चालू होती, प्रचार चालू होता, ह्या सगळ्या ह्याच्यानंतर हा विषय घ्यावा आणि आता 12वीची परीक्षा संपलेली आहे, नव्याने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, या सगळ्याचा विचार करून योग्य वेळेला नेमकी ही बातमी लावणं किंवा मालिका लावणं, कारण वेळ साधणं त्यातला एक महत्त्वाचा भाग होता।
असं आहे की महाराष्ट्रामध्ये 367 अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत, साधारण 1,60,000 प्रवेश क्षमता आहे. मुंबईपुरता विचार केला आपण तर मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीमध्ये 67 महाविद्यालय येतात आणि त्यांची प्रवेश क्षमता साधारणपणे 29,000 आहे. आणि पुणे विद्यापीठाचा विचार केला तर पुणे विद्यापीठाच्या अखत्यारी साधारण 118 कॉलेज आहेत आणि त्यांची प्रवेश क्षमताही 45,000 आहेत. आता आपण गेल्या 2 वर्षात जर बघितलं असेल तर साधारण 40-50 हजार सीट्स या अभियांत्रिकीला रिक्त राहत आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे ते त्या त्या महाविद्यालयांमध्ये शिक्षक कमी आहेत, जागेचे घोळ आहेत, एकाच जागेमध्ये अनेक शैक्षणिक संस्था चालवल्या जातात, नॉर्म्स पाळले जात नाही, विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने जे अभियांत्रिकीचं शिक्षण मिळायला पाहिजे त्याबाबत धडसोड कारभार चाललेला आहे. आणि याच्यावरती दुर्दैवाने विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ, पुणे विद्यापीठाचं मला इतकं डिटेल माहीत नाही, मुंबई विद्यापीठाच्या बाबतीमध्ये मी सांगू शकतो, गेले 4 वर्षांमध्ये मुंबईतल्या 67 महाविद्यालयांची संलग्नता सुद्धा ह्या लोकांनी दिलेली नाही आहे. आणि तरी गेले 4 वर्ष हजारो विद्यार्थी जे काही मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत आहेत त्यांना इंजिनिअरिंगच्या पदव्या मिळून गेलेल्या आहेत. आता यांना संलग्नता न देताना ह्या पदव्या कशा दिल्या गेल्या? आता या वर्षी संलग्नता देणार आहेत ते फक्त यंदाच्या वर्षापुरती देणार आहे, मग मागच्या 3 वर्षाचं काय करणार आहे? बरं, यातल्या अनेक महाविद्यालय, म्हणजे मी म्हणतो याच्यातला भाग नाही आहे, हा माझ्याकडे एक अहवाल आहे डॉक्टर यादव कमिटीचा, ज्याच्यामध्ये राज्याचे तंत्रशिक्षण संचालक पण आहेत. हा आता परत एकदा तुमच्याकडे येतो मी संदीप, मला फक्त डॉक्टर कट्टी यांच्याकडे यायचं. डॉक्टर आनंद कट्टी नगर युवक शिक्षण संस्थेचे ऐरोलीचे संचालक आहेत आणि या संस्थेच्या सुद्धा एका कॉलेजचं या लिस्टमध्ये 23 कॉलेजच्या लिस्टमध्ये नाव आहे. डॉक्टर कट्टी, एक प्रश्न सर्वसामान्यांना सरळ सरळ पडेल की ज्या गोष्टी आपण विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या पुढे ठेवतो त्या गोष्टींची पूर्तता झाली नाही म्हणून या यादीमध्ये आपलं नाव आलेलं आहे असं जे वृत्तांतांमध्ये सांगितलं गेलेलं आहे, माध्यमांमध्ये आलेलं आहे, ते कितपत खरं आहे? जे पॉइंट्स ॲक्च्युली नॉर्म्समध्ये आहेत त्याप्रमाणे वी हॅव ॲक्च्युली कवर्ड ऑल द पॉइंट्स. आमच्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि एक पॉलिटेक्निक आहे आणि त्या दृष्टीने आम्ही जे AICTEचे नॉर्म्स आहेत ते आम्ही पूर्णपणे वी हॅव कवर्ड ऑल ऑफ देम अँड वी आर क्वाईट ऑन द राईट ट्रॅक. पण मग असं असेल तर मग आपलं नाव त्या यादीमध्ये का आलं? मान्यता नाही अशा यादीमध्ये आपलं नाव का आलं आपल्या संस्थेत? त्याच्यामध्ये 2 इश्यूज आहेत. एक आहे की आमची एक ऑक्टेगोनल ब्लॉक बिल्डिंग होती, ती एकदम डिलॅपिटेटेड कंडिशनमध्ये होती अँड दॅट मागे जे मुंबईमध्ये ॲक्सिडेंट झाला शिव फाट्यामध्ये ज्याच्यामध्ये लोक वगैरे मेले, तर तेव्हा आमची बिल्डिंग द मॅनेजमेंट टूक अ डिसिजन की ही बिल्डिंग मुलांसाठी इट इज नॉट रिअली प्रॉपर, सो वी ब्रॉट इट डाऊन. आम्ही त्याच्यासाठी सिडको आणखीन NMMCकडून परमिशन घेतल्या, बट आमचा एकच आहे की वी डिड नॉट फॉरवर्ड दॅट लेटर टू AICTE अँड युनिव्हर्सिटी. त्याच्यामुळे एक जो थोडा एरियाचा इश्यू आहे तो एक मेन इश्यू आहे. दॅट वी आर ॲज सून ॲज वी गेट द कमेन्समेंट सर्टिफिकेट फ्रॉम NMMC आम्ही ती बिल्डिंग. म्हणजे काही बाबतीमध्ये याच्यामध्ये इरेग्युलरिटी झाली किंवा काही गोष्टींची पूर्तता करण्याचं राहून गेलं हे आपण मान्य करता? ती बिल्डिंग खाली आणल्यामुळे, अदरवाईज जर ती बिल्डिंग असती तर एरियाच्या नॉर्म्समध्ये काही जास्त इश्यू नाही आहे. सो मेन थिंग इज दॅट एरिया आणि ती बिल्डिंग आम्हाला डिलॅपिटेटेड कंडिशनमध्ये होती म्हणून खाली आणावी लागली, अदरवाईज माझ्याप्रमाणे नॉर्म्समध्ये जास्त काही तुटी नाही आहेत आमची. कराड सर, मला आपल्याला विचारायचं आहे की ज्यावेळेला अशी एखादी संस्था सुरू करण्यात येते, आपल्याला या क्षेत्रातला मोठा अनुभव आहे, आपली संस्था सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत, पण ज्यावेळेला AICTEचे नॉर्म्स किंवा शासनाचे निकष हे सुरू करताना सुरुवातीला संस्था चालकांनी काय लक्षात घ्यावे लागतात आणि त्याप्रमाणे काय पूर्तता करावी लागते? धन्यवाद. मी सह्याद्रीच्या सर्वांना मी धन्यवाद देतो की एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर ही चर्चा घडवून आणताय आपण. मला फक्त आठवण द्यायची आहे मुद्दाम की 28 मे 1983 रोजी महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हणलं तर तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी जेव्हा पहिल्यांदा 8 अभियांत्रिकी महाविद्यालयांना परवानगी दिली आणि त्यावेळेला त्यांनी काही निकष लावले होते. महाराष्ट्रामध्ये त्याने असं म्हटलं की किमान 20 एकर जमीन, बाकीच्या शहरामध्ये मुंबईमध्ये 10 एकर, 30 लाख रुपये डिपॉझिट असावं जॉईंट अकाउंटमध्ये आणि बाकीच्या काही अटी घातल्या आणि त्यानुसार त्यांनी एक नियमावली केली या बाबतीमध्ये. वास्तविक AICTE हा विषय नंतर आला, पण मी खरं म्हणजे त्यावेळेला जे निकष लावले त्याच्यातले बरेचसे निकष आता चालू आहेत. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनने हा जो निर्णय घेतला की 23 महाविद्यालयांची परवानगी काही कारणांनी काढून घेण्यात आली, त्याच्यातल्या त्रुटी पाहिल्या, याच्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे की एकीकडे त्यांनी त्रुटी करता काही कॉलेजेस बंद केलीत आणि दुसरीकडे नवीन कॉलेजेसची परवानगी देण्याचाही उद्योग चालू आहे.
आता वास्तविक महाराष्ट्रामध्ये 365 अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. एक काळ असा होता की ज्यावेळेला पुणे शहरामध्ये फक्त एक इंजिनिअरिंग कॉलेज होतं, अख्ख्या मुंबईमध्ये दोन होती, विजेटी आणि आणखीन एक, आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त 7 इंजिनिअरिंग कॉलेजेस होती, 1500 ॲडमिशन्स होत्या. आत्ता 365 एवढी कॉलेजेस पुणे विद्यापीठात शेकडोनी, मुंबईमध्ये तसाच नंबर, आणि त्याच्यामध्ये नकळत त्याच्या स्टँडर्ड्सकडं थोडंसं दुर्लक्ष झालं की काय असं वाटतं. सगळ्या संस्था अशा आहेत असं मी मानत नाही. वास्तविक अगदी सरकारी कॉलेजच्यापेक्षा सुद्धा त्याच्या बरोबरीची किंवा त्याच्यापेक्षा सरस अशा काही संस्था महाराष्ट्रामध्ये कार्य करत आहेत. काही बाबतीमध्ये निर्णय घेणं अत्यंत गरजेचं होतं. AICTEने या बाबतीमध्ये त्यांचं धोरण एकदा ठरवणं गरजेचं आहे. संपूर्ण देशामध्ये एक काळ असा होता की फक्त 120 कॉलेजेस होती अख्ख्या देशामध्ये. आत्ता संपूर्ण देशामध्ये किमान 4000 संस्थांच्या आसपास इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत डिग्रीची. पॉलिटेक्निक्स आणि डिप्लोमा कोर्सेस किती आहेत याची गणती नाही. विद्यार्थी संख्येबरोबर हे वाढणं गरजेचं होतं आहे बरोबर, पण स्टँडर्डच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होऊ नये असं स्वतःला मला वाटतं. आणि या मला याचे प्राध्यापक समीर नांदिवडेकरांकडे आता कराड सरांनी एक मुद्दा उपस्थित केला की एका बाजूला निकष पूर्ण होत नाहीयेत की संस्थांच्या विद्यार्थ्यांकरता ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या पूर्ण होत नाहीयेत, आणि दुसरीकडे मात्र परवानगी देण्याचं एक सत्र चालू झालेलं आहे. सिटीझन फोरमनी काय पद्धतीने या विषयावरची याचिका दाखल केली होती, काय पद्धतीने लढा सुरू केलेला होता? सर्वात प्रथम सह्याद्रीचे आभार की सिटीझन फोरम फॉर सॅन्टिटी इन एज्युकेशनल सिस्टम या संस्थेला आपण एक व्यासपीठ निर्माण करून दिलं. सरांनी आता कराड सरांनी जे सांगितलं की AICTE 1987 अस्तित्वात आली आणि 2000 सालापासून त्यांचं प्रोसेस हँडबुक सुरू झालं, आणि त्या प्रोसेस हँडबुकमध्ये त्यावेळेला AICTEनं मेजर व्हायोलेशन्स ऑब्झर्व बाय एक्सपर्ट कमिटी याच्या अंतर्गत आज ज्या निकषांवरती AICTEनं या 23 महाविद्यालयांची मान्यता काढली ते निकष त्यांनी 2000 सालीच याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि आता सरांनी याचिकेबद्दल जे विचारलं, याचिका आमची AICTEच्या ह्या भूमिकेबद्दल आमचा विरोध होता की AICTEनं 2012 साली ई गव्हर्नन्स नावाचा जो एक ग्रीन चॅनलचा कन्सेप्ट आणला, या ग्रीन चॅनलमध्ये संस्थेनं त्यांना वाढीव क्षमता मिळवताना स्वतः ऍफिडेव्हिट द्यायचं आणि आमच्याकडे सगळं आहे असं सांगायचं, आणि यांनी इन्स्पेक्शन न करता एक काउन्सिलमध्ये डिसिजन पास केला की ज्यांनी कुणी मागितलंय त्यांना जर झिरो डिफिशियन्सी त्यांनी दिलेल्या माहितीत येत असेल तर आम्ही मान्यता देऊ. तर याला आम्ही सगळ्यात पहिल्यांदा रिट पिटिशन मध्ये बॉम्बे हायकोर्टमध्ये चॅलेंज केलं की तुम्ही हे करताय, पण आम्ही त्यावेळेला त्यांना उदाहरणं दिली की हे संस्था ज्या आहेत, आमची सिटीझन फोरमची कुठली संस्था बंद व्हावी हा कुठंच हेतू नव्हता, पण कुठंतरी आपण एका पिढीशी खेळतोय. पण हे करण्याकरता वेळ दिलेला होता या त्रुटी दूर करण्याकरता, काय वाटतं? 2000 सालच्या त्रुटी आहेत, आज 14 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या गोष्टी. डॉक्टर कट्टी, आपण काय म्हणाले या विषयावर की इतका वेळ देऊन सुद्धा आपण त्रुटी दूर करत नाही आहात, याच्यामध्ये जर पालकांना आणि त्या सरकारी संस्थेला जर गैर वाटलं तर त्यात काय चुकलं त्यांचं? नाही, आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये इतक्या त्रुटी नाही आहेत, आणि आवर इन्स्टिट्यूशन इज बेसिकली फॉर क्वालिटी एज्युकेशन, आणि आम्ही क्वालिटी एज्युकेशन स्टुडंट्सना दिलेलं आहे. जर तुम्ही लास्ट 10 वर्षाचे आमचे रिझल्ट्स बघितले तर दरवर्षी युनिव्हर्सिटी टॉपर ॲटलिस्ट 6